We constantly change our position by doing activities such as playing, walking, running, cycling, etc. Living things such as birds, animals, and non-living things change their position with respect to time. Position या शब्दाचा अर्थ होतो स्थान. दैनंदिन जीवनामध्ये आपण करत असलेल्या विविध ऍक्टिव्हिटीज मुळे आपले वेळेनुसार पोझिशन बदलत असते. फक्त लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच नाही तर नॉन लिव्हिंग थिंग्स सुद्धा पोझिशन बदलत असते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, एखाद्या ऑब्जेक्टची जर का पोझिशन बदलत आहे तर त्या ऑब्जेक्टचे वेलॉसिटी किती होती, त्याचा स्पीड किती होता, ऍक्सेलरेशन किती होतं आणि त्या ऑब्जेक्टला एक ठराविक डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट पार करण्यासाठी किती कालावधी लागला, हे सगळं माहीत करण्यासाठी आपल्याला लॉज ऑफ मोशन माहिती असणं फार गरजेचं आहे. म्हणून आज आपण लॉज ऑफ मोशन या पाठाचा अभ्यास करणार आहोत. या पाठामध्ये आपण डिफरन्स बिटवीन वेलॉसिटी अँड स्पीड, डिफरन्स बिटवीन डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट, व्हॉट इज मोशन, व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ मोशन, युनिफॉर्म मोशन, नॉन युनिफॉर्म मोशन, सर्क्युलर युनिफॉर्म मोशन, मुवमेंटम, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मुवमेंटम, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन इत्यादी संकल्पनांचा आपण अभ्यास करणार आहोत. लेट्स लर्न अबाउट मोशन. If the position of an object is changing with respect to its surroundings, then it is said to be in motion. Otherwise, it is said to be at rest. कोणत्याही ऑब्जेक्टचं जर का स्थान बदलत असेल तर तो ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे. हे आपण एका उदाहरणाने समजूया. समजा तुम्ही रेल्वे प्लॅटफॉर्म वरती रेल्वेची वाट पाहत बसला आहात. प्लॅटफॉर्म वरती तुम्ही बाकड्यावरती बसला आहात आणि तुमची पोझिशन बदलत नाहीये. सो त्यावेळी तुम्ही मोशन मध्ये नाहीये, तुम्ही रेस्ट पोझिशनला. पण त्याच वेळी जर का प्लॅटफॉर्म वरती एक रेल्वे गाडी येत असेल, त्यावेळी रेल्वेचं मात्र पोझिशन बदलत आहे आणि म्हणून रेल्वे ही आहे. टाइप्स ऑफ मोशन. फोर बेसिक टाइप्स ऑफ मोशन: रेक्टिलिनियर मोशन, सर्क्युलर मोशन, रोटेशनल मोशन, पिरियॉडिक मोशन. रेक्टिलिनियर मोशन, इट इज एनीथिंग दॅट मूव्ज इन अ स्ट्रेट लाईन. फॉर एक्झाम्पल, तुम्ही सायकल चालवत आहात किंवा तुम्ही धावत आहात. सर्क्युलर मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कमफरन्स ऑफ सर्कल. फॉर एक्झाम्पल, तुम्ही आकाश पाळण्यामध्ये बसला आहात, त्यावेळी आकाश पाळणा हा सर्क्युलर मोशन मध्ये फिरत आहे. रोटेशनल मोशन, रोटेटरी मोशन इज सर्कल अबाउट अ सिंगल लाईन. दिस लाईन इन periodic motion, something that moves back and forth, it is known as periodic motion. For example, तुम्ही झोक्यावरती बसलात आणि झोके घेत आहात. झोका पुढे मागे हलत असतो. घड्याळ, घड्याळामध्ये मिनिट आणि सेकंदाचे काटे हे बॅक अँड फोर्थ मुवमेंट करत असतात.